दारू आणि मटका विरोधात आरपीआय कडून मटका आंदोलन करण्यात आले. सातारा शहर व परिसरात पोलिसांकडून सुरू असलेली मोहीम सक्षमपणे काम करीत नसल्याचा आरोप करीत आरपीआयचे अल्पसंख्याक विभागाचे फारुख पटनी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर एक दिवसाचे धरणे ठोकले आहे. पोलिसांना वारंवार विनंती करून अर्ज देऊनही पोलीस काहीच कारवाई करत नसल्याचा आरोप त्यांनी केला. तर माजी सरपंच बाळासाहेब काटे यांनी कोडोली येथे पोलिसांच्या आशीर्वादाने खुल्या दारूचा गुत्ता 24 तास सुरू असून सदर गुत्ता मालक हा निलंबित पोलीस पाटील असून तो पोलिसांना दरमहा 40,000 रुपये हप्ता देत असल्याचा गौप्यस्फोटही केलाय. रिपाई अल्पसंख्यक आघाडी, महिला आघाडी व मातंग आघाडीच्या वतीनं अवैध मटका, गुटखा व विना परमिटरूम दारू पिना देणाऱ्या हॉटेल्स व अवैध दारू ह्यांच्याबद्दल आज आम्ही एक दिवसीय धरणे आंदोलन करून मटकाफोड आंदोलन इथे केलेलं आहे. सातारा शहर हे क्रांतिकारांचा जिल्हा प्रसिद्ध असून एकेकाळी पेन्शन सिटी म्हणून सिटी ओळखायची, परंतु आजची परिस्थिती सांगायची तर संपूर्ण जिल्हाभर अवैध धंदेवाल्यांचा पेव फुटलेला आहे. सरासर अवैध धंदेवाल्यांनी संघटना जे स्थानिक संघटना आहे त्यांच्या संख्या हात म्हणून केलेली आहे, डिपार्टमेंट त्यांच्या संख्या आहे, त्यामुळं त्यांचा धंद्याला बरकत आली. आज जर म्हणायचं म्हणलं गुटख्याबद्दल सांगायचं म्हटलं की प्रत्येक पान टपरीवर बारके असू द्या की मोठे असू द्या, पाहिजे ते ब्रँडचे गुटखे आज लहान मुलांना असू द्या की मोठा ते माणूस असू द्या, त्याला सहज उपलब्ध होतात. बरं, सरकारने गुटखा बंदी घालून आज 5-6 वर्ष झालेले, तरी आपल्या महाराष्ट्रामध्ये सातारामध्ये हे गुटखा येतं आहे कुठलं ह्याचा कोणीही तपास करत नाही. अन्य बेसडवालेसुद्धा झोपलेले आहे, त्यासाठी त्यांना जागृत करण्यासाठी आम्ही हे मटकाफोड आंदोलन करत आहे. दुसरा एक विषय आहे आमचा मटका. मटक्यावर कसं होते सर की रोज धाडी टाकतात की पोलीसवाले, आम्ही असं म्हणत नाही की पोलीस डिपार्टमेंट काम करत नाही, फक्त ते नुसतं नावासाठी धाडी टाकतात, 4 लोकांना धरतात आणि परत हाय तसं त्यांना सोडून देतात. हे लोक दुसऱ्या दिवशी परत बाहेर निघतात आणि हाय तसं त्यांचा धंदा परत नवीन जोमाने सुरू करतात, ह्यांना कोणाचीही भीती राहिली नाही. तिसरा मुद्दा आमचा होता दारूचा. आज तुम्ही कुठल्याही सातारा जिल्ह्यामध्ये कुठल्याही हॉटेलला ढाब्याला जावा, जिथं परमिट रूम नसतानासुद्धा दारू पिण्याच्यासाठी ते ग्लास वगैरे आपल्याला मांडून देतात आणि दारू पिण्याची व्यवस्था करून देतात. आमचे निवेदन हेच आहे की बाबा जे परमिट रूम आहे तिथं तुम्ही दारू प्या, खुशाल प्या, आम्हाला काही देणे घेणे नाही. जे बाहेर लोक दारू पित असेल, कोणी कट्ट्यावर बसून, कोण 4 भिंतीवर बसून, किंवा काच बांबलेलीला जाऊन कोण पित असेल, किंवा हॉटेलमध्ये जाऊन कोण पित असेल जिथं परमिट रूमची परवानगी नाही आहे, असं लोकांवर तुरंत कारवाई करून हे सगळं प्रकार थांबवावं. हे तिघांचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे 3 मटके लटकवलेले आहे, अवैध दारू, अवैध मटका आणि अवैध गुटखा. हे तिन्हीचं आम्ही हे 3 मटके फोडून सरकारचा आम्ही निषेध करणार. धन्यवाद. मी कोडरेगावचा रहिवासी आहे आणि माझ्या कोडरेगावामध्ये भरपूर हे सातारा शहराजवळच गाव आहे 3 किलोमीटर, त्या ठिकाणी बहुतांश ही कामगारांची वस्ती आहे आणि मजुरांची वस्ती आहे. असं असतानासुद्धा या ठिकाणी एक दारूधंदा सर्वेअर नंबर 1 मध्ये आणि निलंबित पोलीस पाटील यांच्या जागेमध्ये आणि आशीर्वादानं, आणि मी नाव घ्यायला घाबरत नाही, सातारा शहर पोलीस स्टेशनच्या आशीर्वादानं म्हटलं तरी मी काही घाबरला नाही, कारण पोलीस स्टेशनला 3 वेळा आम्ही आत्तापर्यंत निवेदनं दिली परंतु त्यांनी काही दखल घेतलेली नाही. आणि त्या दारूदांड्याचा मालकच म्हणतो मी 40,000 रुपये हप्ता देतो आहे, मी कुणाला देतो आहे आणि राजस्पणे तो ग्राहकांनाही सांगतो आहे खुशाल प्या, माझं व्यवस्थितपणे हप्ता वगैरे सगळं चालू आहे. तर अशा पद्धतीनं हे जे कामगार वस्ती असलेलं गाव निम्मेरी, त्या ठिकाणी शेतकरी वस्ते आणि आत्तापर्यंत जर कोडरेगावचा इतिहास पाहिला तर 60 ते 65 लोक आजपर्यंत गेल्या 20 वर्षामध्ये माझ्या सरपंच मी होतो तेव्हापासून 20 ते 25 लोक चांगले या दारूच्या व्यसनापायी त्यांनी आपलं मृत्यूलासुद्धा ते म्हणजे मृत्यूच्या दारामध्ये जाऊन ते आपलं त्यांनी जीवन संपवलं आहे. आणि आजसुद्धा मी पाहतो आहे रोज सकाळी अगदी सातारा रहमतपूर रस्त्यावरचं ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी त्या दारू गुत्त्याच्या बाहेर
20 ते 25 टू व्हीलर गाड्या ह्या थांबलेल्या असतात. रोज रात्री बाराच्या दरम्यान त्या ठिकाणी टेम्पो माल उतरा येतो, इतकं राजरोसपणे चाललं आहे. आणि पोलीस स्टेशनचे जे हे कर्मचारी ते सुद्धा अगदी ड्रेसवर येऊन आतमध्ये हप्ता येऊन घेऊन जातात. याबाबतीत मी बोलायला अजिबात भीत नाही. आणि असं असणारं त्या ठिकाणचा फार मोठा जो दारूदंड आहे तो हा बंद झाला पाहिजे. त्या जागेमध्ये निलंबित पोलीस पाटील जो आहे, जो आता सस्पेंड झालेला आहे, त्याच्या जागेमध्ये एका खोक्यामध्ये मटकासुद्धा चालू आहे. तर मटका आणि हा दारूदंडा पहिल्यांदा बंद झाला पाहिजे. तो जर या आठवड्यात नाही झाला, 10 जानेवारीपर्यंत बंद झाला, तर आम्ही सर्व गावकरी आंदोलन करून माननीय अधीक्षक साहेबांना आम्ही त्याबाबत भेटणार आहोत. तर ही माझी या ठिकाणी एकच विनंती आहे. आज हे सर्व माझे बांधव आणि बहिणी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत, त्यांना माझा पूर्ण पाठिंबा आहे. आणि सातारा जिल्हा हा व्यसनमुक्त व्हावा ही परमेश्वरच्यांनी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.